आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे एक महत्वपूर्ण संदेश देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक शंभर कोटी मातांचा टप्पा पार केला आहे या कार्यात डॉक्टर परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे श्रोते हो एक जरूर लक्षात ठेवा लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका कोविड एकोणीसचा धोका अजून संपलेला नाही त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा बातम्या शंभर कोटीहून अधिक लाभार्थ्यांच्या लसीकरणानंतरही कोविड एकोणीस प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं पंतप्रधानांचं आवाहन नागपूर शहर देशाच्या हृदयस्थानी लॉजिस्टिक्सची राजधानी बनण्याची पूर्ण क्षमता केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन गुन्ह्याला वाचा गुन्हेगाराला हमखास शिक्षेसाठी नागपुरातील फास्ट ट्रॅक डीएनए युनिटचा उपयोग होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमरावती जिल्ह्यातील विविध पोलीस इमारतींच्या लोकार्पणासह त्र्याऐंशी गावे पाणीपुरवठा योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन संपन्न देशातल्या शंभर कोटीहून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असलं तरी कोविड एकोणीस विरोधातला लढा संपलेला नाही त्यामुळं मास्कचा वापर करा सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा आणि कोविड एकोणीस विषयक दिशानिर्देशांचं पालन करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आज सकाळी देशवासियांना त्यांनी संबोधित केलं आगामी सणासुदीच्या काळातही पूर्ण खबरदारी घ्या कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीची एक मात्राही न घेतलेल्यांनी घ्यावी तर लसीकरण पूर्ण झालेल्यांनी इतरांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहनही त्यांनी केलं तसंच सणासुदीच्या काळात स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचा आग्रह पंतप्रधानांनी देशवासियांना केला अधिकाधिक लोकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी सरकारनं नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिली त्यामुळे लसीकरणात व्हीआयपी संस्कृती आली नाही आणि सर्वांना समान वागणूक मिळाली याकडं पंतप्रधान मोदी यांनी देशाचं लक्ष ते म्हणाले देशातलं लसीकरण अभियान हे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयासचं प्रत्यक्ष उदाहरण आहे शंभर कोटी लाभार्थ्यांचं लसीकरण हे कठीण आणि अतुलनीय उद्दिष्ट दशानं साध्य केलं आहे यामध्ये दे देशानं चिंतेपासून विश्वासापर्यंतचा प्रवास केला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं खारपाणपट्ट्यात समाविष्ट असलेल्या बाळापूर आणि अकोला तालुक्यातील एकोण सत्तर गावांमधील चौऱ्याहत्तर हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी राज्य शासनानं तब्बल एकशे एकाहत्तर कोटींचा निधी मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचं स्वप्न शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या स्वाधीन करण्यात आलं अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांचा खारपाण पट्ट्यात समावेश होतो या मतदारसंघातील एकोणसत्तर गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अस्तित्वात नसल्यामुळे ग्रामस्थांवर नाईलाजानं खार पाणी पिण्याची वेळ आली याचा परिणाम आरोग्यावर होऊन अनेकांच्या किडण्या निकामी झाल्यात तर अनेकांना दुर्धर आजार जळल्याची परिस्थिती आहे उन्हाळ्यात ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता त्या अनुषंगानं एकोणसत्तर खेडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहा पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सातत्यानं होत असलेल्या भाववाढीमुळं काही वाहनचालक आपल्या चारचाकी वाहनांमध्ये इंधन म्हणून कमी किमतीत उपलब्ध होणारे आणि केवळ औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणाऱ्या डिझेलचा वापर इंधन म्हणून करीत आहे हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे त्यामुळे वाहनात तांत्रिक दोष निर्माण होण्याची शक्यता असून थेट इंधन म्हणून बायोडिझलचा वापर करू नये असं आवाहन वाशिमचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिडे यांनी केलं आहे नागपूर शहर हे झिरो माईलचं ठिकाण असून देशाच्या हृदयस्थानी आहे त्यामुळे या शहरात लॉजिस्टिकची राजधानी बनण्याची पूर्ण क्षमता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये वर्धेच्या सिंधी येथील ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षर करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते या पार्कच्या माध्यमातून सिंधी रेल्वे ड्रायपोर्ट येथून जगभरात निर्याती च्या संधी उपलब्ध होणार असून पाच वर्षांमध्ये पन्नास हजार जणांना रोजगार उपलब्ध होतील असा आशावादही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला या प्रकल्पाकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं स्पेशल पर्पज व्हेकल एसपीव्हीची स्थापना केली आहे आपल्या देशातील निर्यातीसाठीचा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी लॉजिस्टिक पार्क सहाय्यक ठरतील असं गडकरी यावेळी म्हणाले सदर पार्कला रेल्वे समृद्धी आणि नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जोडल्यामुळे तसंच शीतगृह कंटेनरच्या व्यवस्थेमुळे पिकाची नासाडी होणार नाही आणि शेतमाल इतर वस्तू कमी वाहतूक खर्चात निर्यात करता येईल असं त्यांनी सांगितलं या निर्यात सुविधेचा फायदा घेण्यासाठी विदर्भातील उद्योग व्यापार संघटना लघु उद्योग भारती विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्व उद्योग संघटनांनी एकत्र येऊन या विषयावर परिसंवाद घ्यावा अशी सूचना सुद्धा गडकरी यांनी यावेळी केली या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती असून नागप्रात आज उद्घाटन झालेल्या फास्ट ट्रॅक आणि वन्यजीव डीएनए युनिट विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणे गुन्ह्याला वाचा फोडणे गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं राज्याच्या गृह विभागामार्फत नागप्रातील राहाटे कॉलनी स्थित प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या तर मानवी डीएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली त्याचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज झालं या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार आदी उपस्थित होते राज्यात लवकरच महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली महिला आणि मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीनं हा कायदा तयार केला आहे या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय तपास यंत्रणांच्या बेछूट वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न यापूर्वी कधीच झाले नव्हते असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं गृहमंत्री झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच नागपुरात पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या संदर्भात उच्च न्यायालयानं ने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतरच यावर बोलणे उचित होईल ते यावेळी म्हणालेत आर्यन खान आणि नवाब मलिक करतात ते आरोप हे दोन्ही प्रकरण वेगळे असून ज्याप्रमाणे एखाद्या शासकीय विभागात संदर्भात काही तक्रारी असतात त्याप्रमाणे नवाब मलिक हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कामकाजाच्या विरोधात आरोप करत असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं गृहमंत्री आज नागपूर पोलीस विभागाची आढावा बैठक घेणार असून उद्या ते अमरावती दौऱ्यावर असतील कळपासोबत स्वच्छंद विहार करीत असताना शेतातील तब्बल सत्तर फूट खोल विहिरीत पडलेल्या नीलगायच्या वासराला मानत वन्यजीव रक्षक बाळ काळणे आणि वन्य विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील खामखेड शिवारात घडली या जिल्ह्यातील शेतातील विहिरींना कठडे नसल्यामुळे अशा घटना अनेकदा घडल्या असून या निलगायच्या वासराला जीवदान देण्यात रेस्क्यू टीमला यश आलं आहा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू असून जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे परंतु बेरोजगारीची समस्या देशाला भेडसावत असून एकट्या महाराष्ट्र अठ्ठेचाळीस लाख नोंदणीकृत बेरोजगार तरुण तर विदर्भात ही संख्या सहा लाख आहे विदर्भातील ही तरुण बेरोजगारांची समस्या सोडविणं अत्यंत गरजेचं असून पारंपरिक पद्धतीनं डावलून नवीन नोकऱ्या विशेषतः भारतीय सैन्यातील नोकरीची संधी उपलब्ध करून देणं काळाची गरज असल्याची माहिती निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी नागप्रात दिली भारतीय सैन्यामधील नोकरीच्या संधीसाठी विदर्भातील तरुण तरुणींना योग्य मार्गदर्शन आणि पूर्व प्रशिक्षण मिळावं यासाठी भारतीय सेनेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लेफ्टनंट जनरल निंभोरकर अकादमीची फेचरी काटोल रोड नागपूर इथं स्थापना केली आहे याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत मेहकर आगाराची मेहकर खामगाव बस रोडच्या खाली उतरल्यानं तेरा प्रवासी किरकोळ जखमी झाले मेहकर जवळील वर्णावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस, बस रोडच्या कडेला गेली स्थानिक लोकांच्या मदतीनं उपचारासाठी जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असून आपलं कर्तव्य चोख ते बजावित असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून राज्य शासन हिताचे विविध निर्णय घेत असतात तसंच त्यांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली ठाकरे यांच्या हस्ते अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि सरमसपुरा येथील पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलीस वसाहत चांदूर बाजार पोलीस ठाणे शिरजगाव कसबा पथरोड येथील नवीन पोलीस इमारती तसंच पोलीस ठाणे आसेगाव येथील पोलीस वसाहतींचं उद्घाटन आणि लोकार्पण त्याचप्रमाणे अचलपूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या त्र्याऐंशी गावांना प्रादेशिक ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेचं ई भूमिपूजन दुरस्त पद्धतीनं करण्यात आलं ते बोलत होते मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले पोलीस ठाणे आणि निवासाच्या इमारती पूर्ण करण्याबरोबरच वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होण्याचा मार्ग मोका करण्यात आला आहे पोलिसांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर जनताभिमुख करण्यावर भर देण्यात येणार असून कोरोना काळात पोलिसांनी अभूतपूर्व असं कार्य केलं त्यामुळं पोलिसांसाठी निधीची कमतरता पडू देण्यात येणार नाही परतवाडा येथील पोलीस ठाण्यासाठी निधी देण्यात येईल कुढं बोलताना ते म्हणाले की संपूर्ण देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा असमतोल होत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे शेतकरी बांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येत असून त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात साथ दिली हीच साथ यापुढे त्यांनी द्यावी याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार